सामाजिक स्वास्थाची प्रकृती कशी आहे याची कल्पना जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांवरून दिसून येते यवतमाळ जिल्ह्यात सध्या तरुण गुन्हेगारांची संख्या मोठी आहे साधारणतः रागाच्या भरात वट ठरवून गुन्हे करणारे अशी वर्गवारी करता येते खून खुनाचा प्रयत्न घरफोडी दरोडा वाटमारी बलात्कार या गंभीर गुन्ह्यातील आरोपींची संख्या सर्वाधिक आहे एकूण सत्तावन्न टक्के कैदी हे तरुण आहेत तर सदतीस टक्के हे मध्यमवर्गीय आहेत सतरा टक्के कैदी एक हे एक्कावन्नच्या पुढील वयोगटातील आहे गुन्ह्यांमध्ये तरुणांचा अतिशय शिरकाव जास्त राहिला आहे त्यामुळे कैद्यांच्या संख्येतही तरुण सर्वाधिक दिसतात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये बलात्कार विनयभंग पोस्कोसारख्या गुन्ह्यातील विकृतांचाही समावेश आहे हा गुन्हेगार समाजातील सर्वच घटकात आढळून येतो त्याची कौटुंबिक पार्श्वभूमीवर सर्वसाधारण अशीच असल्याचे पाहावयास मिळते